हाताने व तिलेर पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचाराचा धुराला उडालेला आहे। मात्र श्रमजीवी संघटनेचा पाठिंबा कुणाला याबाबत अनेक दिवसापासून चर्चा रंगल्या होत्या। अखेर आज संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी श्रमजीवी संघटनेचा शिवसेना उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले। येत्या 5 ऑक्टोबरला पंचायत समिती निवडणूक होत आहे, श्रमजीवी संघटनेची भूमिका काय असणार? संघटनेची भूमिका काय असणार? जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या निवडणुका येतात त्या त्यावेळेला संघटनेचं जे काही पदाधिकारी मंडळ जे आहे ते एकत्र बसून तो निर्णय करत असतं। त्याप्रमाणे वसई पंचायत समितीच्या 2 गणाच्या निवडणुका येत्या 5 ऑक्टोबरला होणार आहेत आणि त्या संदर्भी 29 सप्टेंबरला पदाधिकाऱ्यांची एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आदरणीय संघटनेचे संस्थापक आदरणीय भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली जो काही निर्णय झाला की या दोन्ही पंचायत समितीच्या गणामध्ये जे शिवसेनेचे जे काही उमेदवार आहेत किंवा शिवसेनेने जे उमेदवार उभे केलेत त्यांना संघटनेचा पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचा निर्णय या पदाधिकारी मंडळाने घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे मी तो निर्णय जाहीर केलेला आहे। आणि म्हणून या दोन्ही गणामध्ये संघटनेने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि संघटनेचे त्या त्या भागातले सर्व कार्यकर्ते त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या कामाला सर्व लागलेले आहेत।